आमचं अभिवादन करून सर्व समाजाला आम्ही विनंती करतो या कोरोनाच्या काळात आपल्या भावना शांततेच्या मार्गाने संविधानिक मार्गाने घरामध्ये शपथ घेऊन संकल्प करावा शपथ घ्यावी असे आम्ही आपल्याला मराठा क्रांती मोर्चा नाशिक जिल्ह्याच्या वतीने विनंती करतो. कुणीही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची जबाबदारी स्वतःवर घ्यावी शांततेच्या मार्गाने पुन्हा एकदा आपण जोमाने लढाई करूया असे आवाहन आम्ही करीत आहोत. जय शिवराय जय शिवराय जय जिजाऊ जय जिजाऊ. आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या एक मराठा मराठा छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मराठा समाजावर मोठा अन्याय केलेला आहे. मराठा समाजाने प्रदीर्घ असा न्यायिक लढा लढल्यानंतर सुद्धा हायकोर्टाने जो निकाल दिला तोच निकाल आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षित असताना राज्य सरकार केंद्र सरकार मराठा समाजाची परिपक्व बाजू मांडण्यासाठी अपयशी ठरलेले आहेत. आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या अश्वरूढ पुतळ्यासमोर प्रतिज्ञा केलेली आहे की जोपर्यंत मराठा समाजाचा आरक्षणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत समाज बांधव कुठेही हटणार नाही. परंतु आज कोविडची परिस्थिती आहे. कोविडच्या परिस्थितीमध्ये पोलीस प्रशासनावर मोठा ताण असल्या कारणानं आपण कोणीही घराच्या बाहेर पडू नये जेणेकरून आपल्याच पोलीस बांधवांवर आपल्या प्रशासनावर त्याचा लोड येईल. कारण ही चूक या राजकीय नेत्यांची आहे. ज्या प्रशासनानं या ठिकाणी काम केलं त्यांची आहे. मराठा आरक्षण उपसमितीची होती. त्यामुळं आपण सगळ्यांनी घरात राहून प्रतिज्ञा करूया की येणाऱ्या काळामध्ये अधिक पटीनं चांगल्या पद्धतीनं मराठा समाजाला कसा न्याय मिळवता येईल या दृष्टिकोनातून आपण विचार करू. सर्व समाज बांधवांनी घरात थांबावं घरातून एक असा दृढ निश्चय संकल्प करावा एवढी नाशिक मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मी सगळ्या समाज बांधवांना विनंती करतो. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आपण ही आरक्षणाची लढाई येणाऱ्या काळात लढू.